नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या चळवळीत सहभागी असलेले आरपीआयचे कोकण अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची तडीपारी रद्द झाली आहे. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी लोकनेते दिबा पाटील यांच्या संग्राम या निवासस्थानी जाऊन अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागले पाहिजे यासाठी जगदीशभाईंनी आरपीआयतर्फे अनेक आंदोलने केली आहेत. जगदीशभाईंची भाषा कायम आक्रमक असते, त्यामुळे त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या आहेत, पण त्या जनतेच्या भल्यासाठी आहेत. मात्र त्यांना या आंदोलनापासून दूर करण्यासाठी हद्दपार करण्यात आले होते, पण महाविकास आघाडी सरकारने जी दडपशाही केली त्याला जगदीश गायकवाड यांनी समर्थपणे तोंड दिले असून ते पुन्हा जोमाने कामाला लागतील असा विश्वास व्यक्त केला. पनवेल आणि उरण तालुक्याचं एका अर्थानं दैवत दिवा पाटील साहेब यांचं निवासस्थान संग्राम, या संग्राम निवासस्थानी आज आमचे सहकारी सन्माननीय जगदीशभाई गायकवाड हे दिवा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत. मी त्यांचं दिवा पाटील साहेबांच्या नावानं आम्ही जी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आम्ही जी स्थापन केली त्या समितीच्या वतीनं आमचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या वतीनं, सन्मान्य जगन्नाथ पाटील साहेब यांच्या वतीनं, सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी भाईंचं मनापासून अभिनंदन करतो. आणि भाईंना या महाराष्ट्राच्या सरकारनं ज्या पद्धतीनं या दिवा पाटील साहेबांच्या नावाच्या आंदोलनातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीची दडपशाही या महाविकास आघाडीच्या सरकारने केली या सगळ्याला समर्थपणानं तोंड देत भाईंनी जे अपील केलेलं होतं त्यांच्या हद्दपारीच्या ऑर्डरच्या विरोधात ते अपील मंजूर झालं आहे आणि हद्दपारीचा आदेश रद्द झालेला आहे. मी जगदीशभाईंचं आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं जगदीशभाईंना खरंच त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या या समितीच्या वतीनं की दिवा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला लागलं पाहिजे याच्यासाठी जे आंदोलन उभं राहिलं ते खऱ्या अर्थानं उत्स्फूर्त असं आंदोलन होतं आणि म्हणून ते मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये उभं राहिलेलं गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलंय. जगदीशभाईंची भाषा कालपरवा नाही, आयुष्यभर आक्रमक राहिलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करता करता अनेक लढे त्यांनी लढलेले आहेत. अनेक वेळेला त्यांना त्या लढ्यांच्या पोटी कधीकधी या ठिकाणी तुरुंगात जावं लागलेलं आहे. अनेक केसेस त्यांनी अंगावरती घेतलेल्या आहेत, पण त्या सर्वसामान्य माणसासाठी घेतलेल्या आहेत. त्या केसेस त्यांनी अंगावरती घेतलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतलेल्या आहेत. अशा या जगदीशभाईंच्यावरती जुन्या काही केसेसचा रेफरन्स काढायचा आणि आता 10 जूनला आंदोलन झालं कोविडच्याबद्दलची केस, 24 जूनला आंदोलन झालं कोविडच्याबद्दलची केस, 9 ऑगस्टला आम्ही मशाल मोर्चा काढला कोविडच्याबद्दलची केस, या अशा पद्धतीच्या केसेस या इथे असलेल्या आम्हा बहुतेक लोकांच्या अंगावरती आहेत. आम्हा सर्वांवरती अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेत, केसेस दाखल केलेले आहेत. कोविड म्हणाल तर गेला, म्हणाल तर आहे, पण त्या कोविडची भीती घालून दिवा पाटील साहेबांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जो या शासनानं केलेला होता त्या प्रयत्नाला आज कशाच पद्धतीनं जगदीशभाई दाद घालत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटिसेस देऊन पाहिल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे निरोप देऊन झाले, पण ते कुठल्याच पद्धतीनं भीक घालत नाहीत असं लक्षात आल्यावर मग हत्यार काढलं आणि त्यांच्यावरती हद्दपारीचा आदेश त्यांच्यावरती बजावला. अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे जे आंदोलन केलं या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये चीड होती. ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये जगदीशभाईंनी या आंदोलनाला वाढवत असताना याच्यासाठी प्रचंड कष्ट वेचलेले आहेत. हे आंदोलन सर्वसामान्य बहुजन समाजाच्या घरामध्ये जावं, प्रकल्पग्रस्ताच्या भूमिपुत्राच्या मनामध्ये उतरावं यासाठी जगदीशभाईंनी कष्ट उपसलेले आहेत आणि म्हणून राजाराम पाटील जी या ठिकाणी आहेत, आमचे सर्व सहकारी आहोत, आम्ही सगळ्या मंडळींनी
दिबा पाटील साहेबांचं नाव आहे, त्या नावाच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो होतो. अशा वेळेला हे आंदोलन दाबण्याचा जर असा प्रयत्न होणार असेल तर निश्चितपणानं त्याच्या विरोधामध्ये आम्हाला उतरावं लागेल. हे याच्यापूर्वी देखील आम्ही बोलून दाखवलेलं होतं. जगदीशबाईंच्या या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काहीसा वेळ त्याच्यामध्ये लागलेला आहे, पण मला खात्री आहे की हा वेळसुद्धा जगदीशबाई न्यायिक प्रक्रियेनं घेतलेला नाही आहे. त्यांनी म्हणजे एखादी हद्दपारीची ऑर्डर चॅलेंज केल्यानंतर, हद्दपारीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर कसा लवकर लवकर पूर्ण केला, मग त्याची ऑर्डर चॅलेंज केल्यानंतर त्यालासुद्धा वेळेमध्ये त्याची सुनावणी होणं आणि त्याच्यावर निर्णय होणं आवश्यक होतं. दुर्दैव असं दिसतं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं दबाव आणून या अशा पद्धतीनं या ठिकाणी ही ऑर्डर चॅलेंज होणार नाही, रद्द होणार नाही याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी जगदीशबाई यांची जी जिगर आहे, त्यांची जिगीषा वृत्ती आहे, त्याचा विजय झालेला आहे आणि म्हणून आज ही रद्द झालेला या ऑर्डरचा प्रस्ताव हा आपल्या सर्वांच्या समोर आहे. तर जगदीश गायकवाड यांनी सांगितले की काल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले, आज स्वर्गीय दिबा पाटील यांना अभिवादन करून माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करणार आहे. तसेच 24 जूनच्या आंदोलनाला मागच्या वेळेपेक्षा 3 पट जास्त लोक कसे येतील त्याच्या तयारीला लागतो असे सांगितले. यावेळी नगरसेविका विद्या गायकवाड, राजाराम पाटील यांच्यासह RPI आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. की रामदासजी आठवले साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब या दोघांचा माझ्या डोक्यावरती हात आहे आणि दिबा पाटील साहेबांच्या विचाराची मला साथ आहे, त्यामुळं अजिबात काही कमी पडणार नाही. त्यामुळे हे आंदोलन पुढं दादांनी सांगितलेलं आहे, कृती समिती या ठिकाणी ठामपणे सांगणार आहे आणि हे आंदोलन आपल्याला अत्यंत तीव्र म्हणण्यापेक्षा जोमात करण्याचं पुन्हा मागची 24 जून पाहिली आहे. कोविड पॅन्डेमिकच्या परिस्थितीत जी लोकं आली त्या 3 पट लोकं कशी येतील या प्रचाराला उद्यापासून लागतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.